येत्या 27 फेब्रुवारी पासून अर्थात सोमवार पासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे. एकीकडे सत्ता संघर्ष सुरू आहे तर दुसरीकडे पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामुळे राजकीय वातावरण प्रचंड गरम झालंय आणि याचेच पडसाद अधिवेशनामध्ये उमटण्याची शक्यता ही नाकारण्यात येत नाहीये. यावर आता उद्धव ठाकरेंनी देखील अधिवेशनात सरकारवर तुटून पडा असे आदेशच दिल्याने यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे वादळी ठरणार आहे. नमस्कार, मी मुक्ता लोंढे, तुम्ही पाहतात माय महानगर. आगामी विधिमंडळ अधिवेशनात आपल्या मतदारसंघातील प्रश्न आक्रमकपणे मांडा, सरकारवर तुटून पडा असा आदेश उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना गुरुवारी दिलाय. सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलेल्या आदेशानुसार व्हीप लागू होणार नाहीये, तेव्हा व्हीपला न घाबरता प्रश्न मांडा. कायदेशीर लढाईचं मी पाहतो, तुम्ही मतदारसंघाकडे पहा असा सल्लाही यावेळी ठाकरेंनी दिलाय. दरम्यान आगामी लढाई ही ठाकरेंसाठी प्रचंड कठीण असणार आहे. चिन्ह गेलं, नाव गेलं, आता या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात लढाई सुरू आहे. तर दुसरीकडे आमदारांना फ्री हँड देत शिंदे फडणवीस सरकारवर तुटून पडा असे आदेशच दिल्याने आता ठाकरेंच्या या पुढील रणनीतीमध्ये शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री अडकतील का किंवा कशा प्रकारे ठाकरेंच्याच आमदारांना ते घेरतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर शिंदेच्या शिवसेनेचा व्हीप हा ठाकरेंच्या आमदारांना लागू होत नसल्यामुळे आमदार अपात्र तसेच ठाकरेंच्या आमदारांवर कारवाई करू शकत नाही. यामुळे काहीसा दिलासा हा ठाकरेंना मिळालाय. अधिवेशनादरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर काय होणार याचा विचार करू नका, तुम्ही मतदारसंघाकडे लक्ष द्या असं उद्धव ठाकरे यांनी बैठकीमध्ये आमदारांना सांगितलंय. एकंदरीतच आगामी काळामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कोण कोणावर भारी पडतो किंवा यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कशा प्रकारे वादळी ठरतं यावर आपली नजर असणारच आहे. या संदर्भातील प्रत्येक अपडेट सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही mymahanagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा. आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.